यशया अध्याय 3। पहा, प्रभु सेनाधीश परमेश्वर हा यरुश्लेम व यहूदा यांचा आधार व टेका काढून घेतो, म्हणजे भाकरीचा सर्व आधार व पाण्याचा सर्व आधार काढून घेतो। वीर व योद्धा, न्यायाधीश व संदेष्टा, दैवज्ञ व वडील, पन्नासांचा नायक, प्रतिष्ठित पुरुष, मंत्री, शिल्पप्रवीण व मंत्रनिपुण यास काढून घेतो। मी मुलास त्यांचे अधिपती करीन, त्याचवर पोरकटपणाचा अमल चालेल। हा त्याला व तो ह्याला असे लोक एकमेकास पिडितील, मुलगा वडिलांशी व हलका प्रतिष्ठितांशी दांडगाईने वर्तेल। कोणी आपल्या वडिलांच्या घरात भावाचा हात धरून म्हणेल, तुला वस्त्र प्रावरण आहे तर तू आमचा अधिकारी हो, ही मोडतोड आपल्या हाती घे। त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, मी दुरुस्ती करणारा होणार नाही, माझ्या घरी अन्नवस्त्र नाही, मला लोकांचा नायक करू नका। यरुश्लेम कोसळली आहे, यहूदा पतन पावला आहे, कारण त्यांची जिव्हा व त्यांची कृत्ये परमेश्वराविरुद्ध असून ते त्याच्या तेजोमय नेत्रांना तुच्छ लेखितात। त्यांची मुद्रा त्यांच्या विरुद्ध साक्ष देते, ते सदोमाप्रमाणे आपले पाप जाहीर करीतात, लपवीत नाहीत। त्यांच्या जीविताला धिक्कार असो, ते स्वतःचे वाईट करून घेतात। धार्मिकांविषयी म्हणा की त्यांचे कल्याण होणार, कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार। दुष्ट हाय हाय करणार, त्याचे वाईट होणार, कारण त्याने आपल्या हातांनी जे केले त्याचे फळ त्याला मिळेल। माझ्या लोकांविषयी म्हणाल तर पोरे त्यास पीडितात, स्त्रिया त्याचवर अधिकार चालवितात। हे माझ्या प्रजे, तुझे नेते तुला बहकवितात, त्यांनी तुझ्या जाण्याच्या वाटा बुजवून टाकल्या आहेत। परमेश्वर वाद चालविण्यास उभा आहे, राष्ट्रांचा न्याय करण्यास उभा आहे। परमेश्वर आपल्या लोकांचे वडील व सरदार यांचा निवाडा करील। तुम्हीच द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे, दिनांची लूट तुमच्या घरात आहे। तुम्ही माझ्या लोकास चिरडिता, दिनांचे तोंड ठेचिता। हे काय, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर याचे म्हणणे आहे। परमेश्वर असेही म्हणतो, सियोनेच्या कन्या गर्विष्ठ आहेत, त्या मान ताट करून व डोळे मारीत चालतात। आपल्या पायातील नुपुरांचा छम छम आवाज करीत ठुमकत चालतात। म्हणून प्रभू सियोनेच्या कन्यांच्या माथ्यांवर खवडे उठविल व परमेश्वर त्यांची गुह्यांगे उघडी करील। तो त्या दिवशी पैंजण, बिंद्या व चंद्रकोरी, बाळ्या, तोडे, जाळ्या, शिरोभूषणे, साखळ्या, कमरपट्टे, अत्तरदाण्या व ताईत, अंगठ्या व नथी, भपक्याचा पोशाख, कुडती, शाली, बटवे, आरसे, मलमलीची वस्त्रे, दुपट्टे व ओढण्या यांची शोभा नाहीशी करील, आणि मधुर सुवासाच्या जागी कुजल्याची घाण, कमरपट्ट्यांच्या जागी दोरी, वेणीफणी केलेल्या केसांच्या जागी टक्कल, झग्याच्या जागी गोंडताटाचे वेष्टन व सौंदर्याच्या जागी वण असे होईल। तुझे पुरुष तरवारीने पडतील,
तुझे वीर लढाईत पडतील, तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी होऊन भुईवर बसेल.